संधी दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. महोदय, माझे आग्रहपूर्वक प्रतिपादन आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. भारत सरकारने अभिजात भाषेचे ठरवून दिलेले निकष आहेत चार. एक, भाषा प्राचीन असावी आणि भाषेचे वय 3 ते 2 हजार 3 ते 2.5 हजार वर्षांचे असावे. दोन, आपले भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. 3, भाषेचे साहित्य श्रेष्ठ असावे. 4, भाषेचे प्राचीन रूप आणि त्याच भाषेचे आधुनिक रूप यांचा दावा कायम असायला हवा. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. ब्राह्मी लिपीतील या शिलालेखात महारथिनो असा स्पष्ट उल्लेख आहे. तमिळ भाषेतील संगम साहित्यात देखील मराठी भाषेचे उल्लेख आढळतात. यातून मराठी भाषा संस्कृत पेक्षा ही जुनी असल्याचं आणि स्वतःच सामाजिक स्वायत्त आणि स्वयंभू दाखवणारी प्राचीन भाषा आहे हे सिद्ध होते. अनेक बोली भाषा असणारी मराठी भाषा आजच्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात देखील स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. मराठी भाषेतील 2000 वर्ष जुना ग्रंथ गाथा सप्तशती इथपासून श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव इथपर्यंत आणि आधुनिक काळात अध्यक्ष महोदय, मराठी भाषा अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करीत असून भारतीय समाज जीवनातच नव्हे तर जागतिक समाज जीवनाच्या पटलावर स्वतःच वेगळेपण आणि श्रेष्ठत्व टिकून आहे. म्हणूनच अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा निश्चितच मिळायला हवा. थँक्यू.